students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 21, The Journey to the Great Oz from English Bal Bharati textbook standard 5. Textbook madhe page number 56 var je questions dilele ahet, tya questions se answers aaj apan ya video madhe discuss karnar ahot. Sarvapratham apan meanings pahuyat. So first ahe fantasy. Fantasy means imaginative fiction involving magic and adventure, manjes kalpanik gosht. Next ahe whist means take or move somewhere suddenly and क्विकली कोणाला तरी पटकन इकडून तिकडे बाजूला करणे झटकून टाकणे. नेक्स्ट आहे सायक्लॉन. सायक्लॉन मीन्स अ ट्रॉपिकल स्टॉर्म म्हणजेच चक्रीवादळ. डिच मीन्स अ डीप ओपनिंग ऑर गॅप इन द ग्राउंड. खंदक म्हणतो आपण मराठीमध्ये. नेक्स्ट आहे जॅग्ड. जॅग्ड मीन्स विथ रफ शार्प पॉइंट्स पोकिंग आउट. ज्याला खूप शार्प असे पॉइंट्स आहेत त्याला म्हणतात जॅग्ड. मराठीमध्ये आपण म्हणतो दातेरी. नेक्स्ट आहे शॅगी. शॅगी मीन्स लॉंग थिक अँड अनटायडी. मेन. मेन मीन्स अ ग्रोथ ऑफ लॉंग हेअर ऑन द नेक ऑफ अ लायन ऑर हॉर्स. लायन किंवा हॉर्सला असते ना मेन, राईट, ज्यांना खूप हेअर असतं त्याला म्हणतात मेन. नेक्स्ट फर्स्ट रेट मीन्स द बेस्ट एक्सलंट उत्कृष्ट. स्नालिंग मीन्स ग्राउलिंग एंग्रिली विथ द टेथ बॅड. ब्रूट्स मीन्स सेविजली वॉयलेंट ॲनिमल्स. मीडोज मीन्स ग्रासलँड्स. क्वेश्चन 1. रीड द वर्ड्स. राईट अदर वर्ड्स विच हॅव द सेम एंडिंग. आता इथे काही वर्ड्स दिलेले आहेत. फर्स्ट वर्ड आहे इव्हेंटफुल आणि ब्रॅकेटमध्ये FUL असं दिलेलं आहे. सो आपल्याला एक असा दुसरा वर्ड राईट करायचा आहे की ज्याच्या एंडिंगला FUL हे लेटर्स असतील. सो फर्स्ट वर्ड आहे इव्हेंटफुल. सो दुसरे वर्ड्स आपण राईट करूयात. ब्युटिफुल. आता ब्युटिफुल इथे या वर्डला पाहिलं शेवटी एंडला FUL हे लेटर्स आहेत. होपफुल. नेक्स्ट ट्रॅव्हलर्स. ब्रॅकेटमध्ये ERS दिलेले आहे. सो आपण नेक्स्ट दुसरे वर्ड्स तयार केलेले आहेत. बेकर्स, टीचर्स. डेस्पिरिंगली म्हणजेच निराशेने. इथे ब्रॅकेटमध्ये LY दिलेले आहे म्हणजेच एंडला आपल्याला LY हे लेटर्स हवे आहेत. सो आपण इथे दोन वर्ड्स तयार केलेले आहेत ज्याच्या एंडला LY असेल. सो हॉरिबली आणि टेरिबली. नेक्स्ट वर्ड आहे केअरफुली. ब्रॅकेटमध्ये FULLY हे लेटर्स दिलेले आहेत. सो हे लेटर्स असणारे वर्ड्स आपण दुसरे तयार केलेले आहेत. ते आहेत लॉफुली आणि डाऊटफुली. क्वेश्चन 2. लिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड राईट अ फ्यू लाईन्स अबाउट ईच ऑफ दॅम. आता इथे या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे की स्टोरीमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्यांची नावे राईट करायची आहेत आणि त्यांच्याबद्दल काही सेंटेन्सेस राईट करायचे आहेत. सो आपण राईट करूयात. द कॅरेक्टर्स इन द स्टोरी आर डोरोथी. डोरोथी कोण होती या स्टोरीमध्ये? अ यंग गर्ल हु इज विस्क्ड, जी चक्रीवादळाबरोबर उडून गेलेली होती ती होती डोरोथी. नेक्स्ट टोडो. टोडो कोण होता? तर डोरोथीज डॉग होम शी लव्स. डोरोथीचा डॉग होता ज्या डॉगवर डोरोथी खूप प्रेम करायची. नेक्स्ट आहे द टीन वूड मॅन. द टीन वूड मॅन कोण होता? हे नीड्स अ हार्ट. त्याला काय हवे होते? त्याला हार्ट हवे होते. नेक्स्ट आहे द स्केअरक्रो. स्केअरक्रो म्हणजे शेतामध्ये जे बुजगावणं लावलेलं असतं पक्ष्यांना घाबरवण्यासाठी त्याला स्केअरक्रो असे म्हणतात. तर स्टोरीमध्ये स्केअरक्रोला कसं दाखवलेलं आहे? दो इट इज सेड दॅट ही नीड्स ब्रेन ही इज शोन टू बी क्वाईट इंटेलिजंट इन द स्टोरी. असं दाखवलेलं आहे की त्याला ब्रेनची गरज आहे पण स्टोरीमध्ये तो इंटेलिजंट हुशार दाखवलेला आहे. नेक्स्ट आहे द लायन. दो इट इज सेड दॅट ही इज कावर्डली अँड नीड्स ब्रेव्हरी His actions in the story show that he is actually quite brave. स्टोरीमध्ये असं दाखवलेलं आहे की कावरली म्हणजे भित्रा, लायन हा भित्रा आहे आणि त्याला ब्रेव्हरी शौर्याची गरज आहे
पण त्याच्या ॲक्शन्सवरून तो या स्टोरीमध्ये ब्रेव दाखवलेला आहे, ब्रेव दिसतोय. नेक्स्ट आहे द कालिदास. मॉन्स्टरस बीस्ट्स विथ बॉडीज लाईक बेअर्स अँड हेड्स लाईक टायगर्स, दे हॅव लाँग अँड शार्प क्लॉज. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, राईट इन शॉर्ट हाऊ द ट्रॅव्हलर्स क्रॉस्ड द फर्स्ट डिच. ट्रॅव्हलर्स म्हणजे प्रवासी, क्रॉस्ड म्हणजे पार करणे, आणि डिच म्हणजे खंदक. तर इथे या क्वेश्चनमध्ये विचारलेले आहे की ट्रॅव्हलर्सने जे फर्स्ट डिच होते ते कसे पार केले किंवा कसे ओलांडले. सो आन्सर, द ट्रॅव्हलर्स वॉक्ड फॉर अन आवर इन द फॉरेस्ट वेन दे केम अक्रॉस अ ग्रेट डिच दॅट डिवाइड द फॉरेस्ट. जे ट्रॅव्हलर्स होते ते तासभर त्या फॉरेस्टमध्ये चालले. तासभर चालल्यानंतर त्यांना एक डिच समोर दिसले की ते डिच, ते जे खंदक आहे ते फॉरेस्टला डिवाइड करत होते. दे कुड नॉट प्रोसीड. प्रोसीड म्हणजे पुढे जाणे, त्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. द डिच वॉज वाईड अँड स्टीप. का नाही जाऊ शकले त्या डिचला पार करून? कारण ते जे डिच होते ते वाईड आणि स्टीप होते, खोल होते. इट हॅड जॅग्ड रॉक्स ॲट द बॉटम. जॅग्ड मीन्स विथ रफ शार्प पॉइंट्स पोकिंग आउट, दातेरी. त्या खंदकच्या, त्या डिचच्या बॉटमला जे रॉक्स होते ते रॉक्स कसे होते तर टोकदार असे ते रॉक्स होते. स्केअर क्रो केम अप विद अन आयडिया. मग स्केअर क्रोला एक आयडिया आली. ही रिक्वेस्टेड द लायन टू कॅरी एव्हरी वन वन बाय वन ऑन हिज बॅक अँड जम्प टू द अदर साईड ऑफ द डिच. स्केअर क्रोला काय आयडिया आली की तो जो लायन आहे त्या लायनने वन बाय वन प्रत्येकाला एक एक करून पाठीवर घ्यायचे आणि डिचच्या त्या साईडला जम्प करायची. द लायन वॉज सक्सेसफुल इन डुईंग दिस. आणि लायनने तसे केले, लायनला तसे करण्यामध्ये यश आले. त्याने प्रत्येकाला एक एक करून पाठीवर घेतले आणि त्या डिचच्या पलीकडे उडी मारली. इन दिस वे द ट्रॅव्हलर्स क्रॉस्ड द फर्स्ट डिच. अशा प्रकारे ट्रॅव्हलर्सने फर्स्ट डिच क्रॉस केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट हाऊ द ट्रॅव्हलर्स क्रॉस्ड द सेकंड गल्फ. सेकंड गल्फ त्यांनी कसे क्रॉस केले? सो आन्सर, आफ्टर क्रॉसिंग द फर्स्ट गल्फ ऑर डिच. फर्स्ट डिच क्रॉस केल्यानंतर द ट्रॅव्हलर्स ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स. ट्रॅव्हलर्सने अजून काही डिस्टन्स ट्रॅव्हल केले. अँड केम अक्रॉस अनादर गल्फ, आणि दुसऱ्या एका गल्फच्या जवळ आले. विच वॉज ब्रॉडर अँड डीपर दॅन द फर्स्ट डिच ऑर गल्फ. जे की जे दुसरे हे डिच होते ते पहिल्या डिचपेक्षाही अजून ब्रॉड आणि डीप होते. इट वॉज इम्पॉसिबल फॉर द लायन टू जम्प अक्रॉस. आणि आता लायनला अशक्य होते की एवढ्या मोठ्या डिचवरून कसे जम्प करणार. द स्केअर क्रो केम अप विद अन आयडिया. स्केअर क्रोनी परत एक आयडिया सांगितली. ही आस्क्ड टीन वुडमॅन टू चॉप द ट्री नियर द डिच. त्याने टीन वुडमॅनला काय सांगितले की डिचच्या जवळ जे ट्री आहे ते कट करायला सांगितले. इन सच अ वे दॅट इट फेल अक्रॉस द गल्फ क्रिएटिंग अ ब्रिज. आणि ते कशा प्रकारे कट करायला सांगितले की ते ट्री हे ब्रिजप्रमाणे वर्क करेल त्या डिचवर, राईट. म्हणजे ते जे ट्री आहे ते त्या डिचवर एक ब्रिज तयार करेल अशा प्रकारे ते ट्री कट करायला सांगितले स्केअर क्रोने वुडमॅनला, टिन वुडमॅनला. द ट्रॅव्हलर्स सक्सेसफुली क्रॉस्ड धिस गल्फ टू. आणि मग ट्रॅव्हलर्सने सक्सेसफुली, यशस्वीरित्या हे जे सेकंड गल्फ होतं ते सुद्धा क्रॉस केले. नेक्स्ट आहे क्वेश्चन 5, विच इव्हेंट्स इन द स्टोरी टेल अस दॅट द स्केअर क्रो वॉज इंटेलिजंट अँड द लायन वॉज ब्रेव. या स्टोरीमध्ये असे कोणते इव्हेंट्स दाखवलेले आहेत की जे आपल्याला सांगतात की स्केअर क्रो हा इंटेलिजंट होता आणि लायन ब्रेव होता. सो राईट करूयात आन्सर. द स्केअर क्रो वॉज इंटेलिजंट. वेन द ट्रॅव्हलर्स केम अक्रॉस द टू डिचेस इट वॉज स्केअर क्रोज आयडिया विच हेल्प्ड देम क्रॉस द डिच.
स्केअरक्रो हा इंटेलिजंट होता हे आपल्याला कशावरून कळते? तर जेव्हा ते ट्रॅव्हलर्स टू डिचेसच्या समोर आले होते आणि त्यांना ते डिचेस क्रॉस करायचे होते, तेव्हा कोणी कल्पना दिली होती, कोणी आयडिया दिली होती ते डिचेस क्रॉस करण्यासाठी? तर स्केअरक्रोने. इट वॉज बिकॉज ऑफ द स्केअरक्रोज टाइमली ॲडवाईस. ते स्केअरक्रोने जे वेळेवर सल्ले दिले वेळोवेळी, त्यामुळे काय झाले, ते जे स्नार्लिंग बीस्ट्स होते त्यांच्यापासून सुटकारा मिळाला, बरोबर. सो इट वॉज बिकॉज ऑफ द स्केअरक्रोज टाइमली ॲडवाईस दॅट द स्नार्लिंग बीस्ट्स व पुट टू डेथ. नेक्स्ट आहे द लायन वॉज ब्रेव्ह. कशावरून आपल्याला कळते की लायन हा भित्रा नव्हता, तो ब्रेव्ह होता. सो द लायन न्यू दॅट ही वॉज द ओनली वन हू कुड जम्प अक्रॉस द डिच. लायनला हे कळालं होतं की तो एकटाच आहे की जो या डिचवरून जम्प करू शकतो. ही ॲग्रेड टू नॉट ओनली डू दिस बट डू इट रिपीटेडली, कॅरिंग द अदर्स ऑन हिज बॅक वन बाय वन. दिस शोज दॅट ही वॉज ब्रेव. लायनला माहिती होते की या डिचला जम्प करून क्रॉस फक्त तो एकटाच करू शकतो, त्यामुळे त्याने काय केले, वन बाय वन प्रत्येकाला आपल्या पाठीवर घेतले आणि त्या डिचवरून जम्प केली. सो या इन्सिडेंटमुळे आपल्याला असे कळते की तो जो लायन होता तो ब्रेव होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. ॲक्टिव्हिटीज आहेत. सो फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय करायची आहे, इमॅजिन यू आर डोरोथी अँड राईट अबाउट द डेज इव्हेंट्स इन 5 to 8 लाईन्स इन युअर डायरी. अशी कल्पना करायची आहे की तुम्ही डोरोथी आहात आणि त्या दिवसाचा जो प्रसंग आहे तो 5 to 8 लाईन्समध्ये राईट करायचा आहे. सो राईट करूयात, टुडे टोडो अँड आय व विस्क्ड बाय अ सायक्लॉन टू द लँड ऑफ ओज. There I met the scarecrow, the tin woodman and the lion. Together we set out in search of the wizard of Oz, who is the only person who can help us. We came across several adventurers on our way. We crossed one big ditch and one gulf and defeated the monstrous Kalidas. We now see a delightful country before us. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे आपल्याला करायला सांगितलेली, इमॅजिन यू आर द लायन अँड समवन इज इंटरव्ह्यूइंग यू. राईट द आन्सर्स टू द फॉलोईंग क्वेश्चन्स. आता खाली काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सो कशावर क्वेश्चन विचारलेले आहेत की तुम्ही लायन आहात आणि कोणीतरी तुमचा इंटरव्ह्यू घेत आहे आणि काही क्वेश्चन्स विचारत आहेत. मग अशी कल्पना करायची आहे की तुम्ही लायन आहात आणि आन्सर्स द्यायचे आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हू वर युअर कंपॅनियन्स ऑन द वे टू ओज. कंपॅनियन्स म्हणजे साथी, सोबती. ओजकडे जाताना तुमचे कंपॅनियन्स कोण होते? सो आन्सर, माय कंपॅनियन्स ऑन द वे टू ओज वर द स्केअरक्रो, द टेन वुडमॅन, डोरोथी अँड हर डॉग टोडो. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डीड यू टेक द अदर्स अक्रॉस द डिच. डिचच्या पलीकडे तू बाकीच्यांना कसे नेले आणि वर यू अफ्रेड, तू घाबरलास का? सो आन्सर, आय मेड देम सिट ऑन माय बॅक अँड देन आय जम्प्ड अक्रॉस द डिच. मी त्यांना माझ्या पाठीवर बसवले आणि मग मी डिचच्या पलीकडे उडी मारली. ऑफकोर्स आय वॉज अफ्रेड, हो मी घाबरलो. आय वुड हॅव बीन डॅश्ड टू पीसेस अलॉंग विथ whoever I was carrying on my back had I fallen into the ditch. Next question, were you afraid of the Kalidas? Kalidas la tu ghabarla ka? Why did you decide to fight with them? Ani tu ase ka tharavle ki tyancha barobar fight karaycha? So answer, yes, I was afraid of the Kalidas. I liked my companions and wanted to protect them. And so I decided to fight the Kalidas. I also wanted to prove that I was brave. Next question, what did it feel like after you were out of the forest? Jeva forest cha bahir tu alas tevha tula kase vatle? So answer, I felt wonderful to leave the forest and reach the delightful country. Now we hope to see the wizard.
So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.